सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी लाखो भाविकांनी शिर्डीमध्ये साई दरबारात हजेरी लावली. देशभरातून साई भक्तांसह परदेशातीलही साई भक्तांनी हजेरी लावली आहे आणि नववर्षाचं स्वागत केलं. काल रात्रभर साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं होतं. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार राजन विचारे यांनीही मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास साई मंदिरामध्ये दर्शन घेतलंय. तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येनं साईभक्त शिर्डीमध्ये दाखल झालेत. रात्रभर मंदिर खुलं असल्यानं रात्रीपासूनच साईभक्तांनी बाबांच्या समाधी दर्शनासाठी अलोट गर्दी केली. साईबाबांच्या मूर्तीला आकर्षक अशा सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आलं होतं. साईंच्या नगरीतील नूतन वर्षाची मनमोहक सकाळ साईभक्तांसाठी आनंददायी ठरतीये आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी. पाहूया. नवीन वर्षाची सुरुवात आणि लाखो साई भक्त साईचरणी नतमस्तक होण्यासाठी साई दरबारी येत आहेत. आता आपण आहोत साई मंदिरामजवळ उभे आहोत आणि या ठिकाणी बघितलं तर हा साई मंदिराचा आकर्षक आणि मनमोहक असा कळस आपल्याला दिसतोय. अगदीच आत्ताच तांबडं फुटलेलं आहे आणि त्यामुळेच हा कळस जो आहे साई मंदिराचा तो अगदी खुलून दिसतोय आणि साई समाधीचं दर्शन घेण्यासाठी लाखो साई भक्त जे आहे हे अगदी रात्रीपासून तर आतापर्यंत देखील मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. एकंदरीत जर बघितलं तर नवीन वर्ष जे आहे 2020 या वर्षाची सुरुवात जी आहे ते साईभक्त साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत आहेत आणि आपल्या नवीन वर्षाचे संकल्प या ठिकाणी बाबाकडे बोलून दाखवत आहेत. एकंदरीत जर आपण बघितलं तर दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी मोठ्या संख्येने साईभक्त आज साईचरणी नतमस्तक होण्यासाठी येत आहेत आणि साईबाबांना गुरु मानून आपले संकल्प या ठिकाणी बोलत आहेत. सचिन बनसोडे, AM न्यूज, शिर्डी.